नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे नाशिक महापालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना शिस्त लावण्याचं त्यांनी ठरवलंय. नागरिकांकडून ओला आणि सुका असं विलगीकरण करूनच कचरा घेण्याची सक्तीही करण्यात आली आहे. ज्यांच्याकडून कचऱ्याचं वर्गीकरण होणार नाही अशांना 5 ते 25 हजाराचा दंड आकारला जाणार असल्याचे आदेश देत सक्तीनं अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. आपल्या परिसरात घंटागाडीचं आगमन झालं आहे. ही आहे नाशिकची घंटागाडी. सध्या गाडीला वेळेची शिस्त आणि ओला आणि सुका कचरा वेगवेगळा घेण्याची उपरती झालीय. कारणही तसंच आहे म्हणा. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नाशिक शहर देशभरात 151 क्रमांकावर फेकलं गेलं होतं. स्वच्छ सुंदर नाशिकचा टेंभा मिरवणाऱ्या नाशिक महापालिकेला आणि सत्ताधाऱ्यांना यामुळे मान खाली घालण्याची वेळ आली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी 31 मार्चची डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. नाशिक शहरात सद्यस्थितीत केवळ 20% कचऱ्याचं वर्गीकरण केलं जात आहे. त्यामुळे नागरिकांना शिस्त लावली जाणं आवश्यक असल्यानं नागरिकांनी घरात स्वतंत्र 2 डस्टबिनची व्यवस्था करण्याचे आदेश आयुक्त मुंढे यांनी दिलेत. सरकारी कार्यालय असलेल्या सिडकोला ह्याबाबत दंड आकारत मुंढे यांनी कुणाचाही मुलाइजा केला जाणार नाही हे स्पष्टपणे दाखवून दिलंय. काही हॉस्पिटल्स आणि औद्योगिक संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्यात. लोकांकडूनही या मोहिमेचं स्वागत होत आहे. सेग्रिगेशनचं महत्त्व ज्यांना ज्यांना म्हणून कळलं त्यांना हे त्यांच्यावर त्या लोकांपर्यंत पोहोचवावं लागणार आहे. एवढी मदत सगळ्यांना करावी लागणार आणि आज सुरू झालं पुण्यात अतिशय व्यवस्थित. त्र्यंबकेश्वर सगळ्यात छान झालं. ज्या त्र्यंबकेश्वर शहरात म्हणजे एवढंसं गाळ देत पण ज्या पद्धतीने तिथं कलेक्शन सुरू झालं आहे कौतुकास्पद आहे. तर नाशिक तर निश्चित चांगलं आहे. पूर्वी येत नव्हती पण आता रेग्युलर येते, रोज येते, अगदी वेळेवर ठरल्या वेळेस येते. आणि त्या मुलांनी घंटागाडीतले कचरा घेणाऱ्यांनीच सांगितलं स्वतः की ओला कचरा आणि कोरडा कचरा सेपरेट द्या, तरच आम्ही कचरा घेऊ, नाही तर घेणार नाही. आम्हाला खूप चांगलं वाटलं म्हणजे ही जी सूचना आहे ना त्यांची, तर याचं स्वागतच आहे सगळ्यांनी. जो हा रूल काढलाय की ओला कचरा आणि सुका कचरा, त्याच्यामुळे जे कचऱ्याची विल्हेवाट लावणारे लोक आहेत त्यांना पण त्याच्यामुळे मदत होईल. घंटागाडीच्या ठेक्यातच कचरा वर्गीकरणाची अट आहे. तरी देखील गेल्या 2 वर्षात कचरा विलगीकरणाचं काम संथ गतीनं सुरू होतं. त्यात आता कचरा वेगळा केला नाही तर अनुदान थांबवण्यात येईल असा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यामुळे शहरातील जवळपास 4.5 लाख मालमत्तांना भेटी देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते. सोसायटी व इमारतींमध्ये एकत्र कचरा आला तर स्वीकारू नका असा इशाराच प्रशासनानं दिलाय. मिळून आपण एक जर सिस्टम लावली जेणेकरून कर्मचारी, प्रशासन आणि नगरसेवक हे एका चेनमध्ये लिंक्ड राहिले तर आय थिंक सो आम्ही महानगरपालिका म्हणून सर्व्हिस ही अतिशय चांगली आणि सुरळीत देऊ. सध्याच्या स्थितीत नाशिकमध्ये एकूण कचऱ्याच्या फक्त 20% कचरा वेगळा केला जातो. त्यामुळे अर्थातच 80% कचऱ्याचं विलगीकरण होत नाही. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये ही स्थिती आहे. स्थिती सुधारण्यासाठी आयुक्त मुंडेंनी स्तुत्य पाऊल उचललंय. आता गरज आहे ती स्थानिक पदाधिकारी लोकप्रतिनिधींनी पक्षीय मतभेद विसरून कामाला हातभार लावण्याची. किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.